मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण इयत्ता बारावी बोर्डाच्या परीक्षेमध्ये माइंड मॅपिंग माइंड मॅपिंग मनाचा नकाशा याच्यावर आधारित ऍक्टिव्हिटी विचारली जाते याच्याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत हा प्रश्न ही ऍक्टिव्हिटी आपल्या ऍक्टिव्हिटी शीटमध्ये प्रश्न क्रमांक दुसरा आणि त्याच्यामध्ये उपप्रश्न सी याच्यामध्ये तीन गुणांसाठी दिली जाते याला सूचना असते डेव्हलप अ माइंड मॅपिंग फ्रेम डिझाईन युजिंग युअर आयडियाज हॉट्स कन्सेप्ट टू इलस्ट्रेट डेव्हलप ऑन द गिव्हन टॉपिक आपल्या ऍक्टिव्हिटी शीटमध्ये एखादा विषय दिला जातो व त्या विषयावर आधारित आपल्याला माइंड मॅपिंग म्हणजेच मनाचा नकाशा माहितीचा ग्राफ तयार करावा लागतो वॉट इज माइंड मॅपिंग काय बरं माइंड चा अर्थ माइंड मॅपिंग ही माहितीचा ग्राफ आलेखाच्या किंवा आकृतीच्या स्वरूपात सादर करण्याची एक पद्धत आहे तसंच ही श्रेणीबद्ध पद्धत असून विविध घटक संबंध दर्शविले जातात माइंड मॅपिंग ची कोणतीही माहिती आपल्या मेंदू आणि मेंदूच्या बाहेर पोहोचवण्याची एक अतिशय उपयुक्त पद्धत आहे या पद्धतीमध्ये आपल्या कल्पना ह्या नैसर्गिकरित्या आपल्या काम करण्याच्या स्वाभाविक का वैयक्तिक पद्धतीला अनुसरून मानले जातात आपण पाहिलं माइंड मॅपिंग कशाला मानायचं आता आपण पाहतोय माइंड मॅपिंग तयार करत असताना माइंड मॅप बनवत असताना लक्षात ठेवायच्या गोष्टी लक्षात ठेवण्याचे मुद्दे पहिला मुद्दा आहे आपल्या मनामध्ये जशा कल्पना येतात ज्या क्रमाने येतात तशा त्या येत राहू द्या त्यानंतर त्यांची व्यवस्थित क्रमवारी करा मुख्य कल्पना स्पष्टपणे मध्यभागी मांडावी तेथून तिच्या शाखा बाहेर पसराव्यात त्यानंतर प्रत्येक शाखेमध्ये एक महत्वाची कल्पना घ्यावी त्याच्यानंतर कल्पनांच्या उपशाखा लिहाव्या अशा पद्धतीने माइंड मॅप तयार करत असताना लक्षात ठेवायच्या गोष्टी या आपल्याला सांगितल्या लक्षात ठेवण्याचे मुद्दे आपल्याला सांगितलेले आहेत आता आपण प्रत्यक्ष उदाहरणाच्या सहाय्याने माइंड मॅपिंग कसं बनवायचं याची माहिती घेऊया हो बघा आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये माइंड मॅपिंगच्या चॅप्टरमध्ये दिलेलं आहे मेन एरिया मेन एरिया म्हणजे एखादं झाड जसं असतं झाड हे मेन एरियामध्ये दाखवलं आहे आणि त्याला काय असतात झाडाला ब्रँच ब्रँच म्हणजे फांद्या ब्रँच म्हणजे शाखा तसेच आणखी ब्रँच असतात ब्रँच याच जा पद्धतीनं झाडाला एकापेक्षा जास्त ब्रँच असतात अशा शाखा एखाद्या मूळ कल्पनेला आपल्याला दाखवाव्या लागतात ज्या पद्धतीनं या ठिकाणी मध्यागी झाड दिसत आहे त्या पद्धतीनं एरिया एरियामध्ये आपल्याला एखादी कल्पना लिहावी लागते व त्याच्या असतील कल्पना उपफांद्या म्हणजेच छोट्या छोट्या फांद्या या आपल्याला जोडाव्या लागतात जशा आपल्या मनामध्ये येतील तशा फांद्या जोडायच्या आता आपण याच्यावर आधारित एक उदाहरण पाहूया लिटरेचर लिटरेचर म्हणजे वाङ्मय वाङ्मयाचे घटक कोणते आहेत ड्रामा म्हणजे ही एक चांगली झाली झाली आणखीन कोणता घटक आहे पोएट्री पोएट्री म्हणजे कविता ही एक फांदी झाली हा एक घटक झाला या पद्धतीनं प्रोज प्रोज हा एक शेक् झाला आणि या प्रोज मध्ये काय काय येईल यामध्ये आपण याला तसंच दुसरी फांदी नॉन फिक्शन याच्यामध्ये निबंध येऊ शकतात अशाच पद्धतीचं आणखीन एक उदाहरण आपण पाहूया ते म्हणजे चित्रपट जर करायचं असेल तर त्याची एक फांदी प्लॉट त्या चित्रपटाचा प्लॉट म्हणजे त्या चित्रपटाची रूपरेषा काय आहे दुसऱ्या फांदीमध्ये लिहिता येईल त्या चित्रपटाचं टायटल तिसऱ्या फांदीमध्ये तिसऱ्या शाखेमध्ये लिहिता येईल कॅरेक्टर्स म्हणजे त्या चित्रपटात असलेली पात्र आता याची उपफांदी प्रोटोगोनिस्ट आशावादी पात्र आणि अँटॉगोनिस्ट म्हणजे निराशावादी पात्र अशा पद्धतीनं आपल्याला माइंड मॅपिंगच्या बाबतीतल्या काही टेम्पलेटची आपण माहिती घेतोय याच्यानंतर आपल्याला आपल्याच पाठ्यपुस्तकामध्ये पेज क्रमांक एकशे एक्केचाळीस वर एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे कॉम्प्लीट गिफन ब्लँक स्पेसेस ऑर बलून्स विथ युअर आयडियाज इन द फिगर दॅट डिस्क्राईब्स युअर बेसिक प्रिपरेशन फॉर द एच एसी बोर्ड एक्झामिनेशन दहावी बोर्डाच्या परीक्षेच्या तयारीच्या संदर्भातील आपल्याला माइंड मॅप तयार करायचा आहे तो कशा पद्धतीने तयार करता येईल तो आपण आता पाहूया प्रिपेअरिंग फॉर द एच एस सी बोर्ड एक्झामिनेशन बघा आपल्याला सुरुवातीला सेंटरमध्ये लिहता येईल प्रिपेरिंग फॉर द एच सी बोर्ड एक्झामिनेशन आणि त्याच्या शाखा त्याच्या फांद्या त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा लिहू शकतो थ्रू रीडिंग ऑफ ऑल टेक्स्ट बुक्स आणखीन काय लिहिता येईल शाखेमध्ये ते आपण आता याच्या नंतर बघा असा आपला ग्राफ दिसायला पाहिजे अशा पद्धतीचा ग्राफ आता आपण तयार करूया सेंटरला लिहायचं प्रिपेअरिंग फॉर एच एस सी बोर्ड एक्झामिनेशन आणि त्याच्या शाखेमध्ये लिहायचं थ्रू रीडिंग ऑफ ऑल टेक्स्ट बुक्स दुसऱ्या फांदीमध्ये आपण लिहू शकतो क्रिएट रेफरन्स नोट्स ऑफ एव्हरी टॉपिक काय आहे दुसरी शाखा दुसरी शाखा आहे क्रिएट रेफरन्स नोट्स ऑफ एव्हरी टॉपिक दुसरी फांदी आपल्याला याच्यात पुढची लिहिता येईल रीड सजेस्टेड नोट्स याच्यानंतरची शाखा लिहिता येईल सॉल्व ऑल द एक्झरसाइजेस फ्रॉम टेक्स्टबुक याच्यानंतरची शाखा मेक अ लिस्ट ऑफ डाऊट्स फॉर एव्हरी सब्जेक्ट याच्यानंतर अटेंड ऑल लेक्चर्स याच्यानंतर सॉल्व प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर्स तसेच फॉलो द स्टडी प्लॅन अशा पद्धतीनं आपल्याला माइंडमॅपचं टेम्पलेट प्रिपेअरिंग फॉर द एच सी एक्झामिनेच्या एक्झामिनेशनच्या संदर्भात करता येईल आता याच्यानंतर आपल्याला पेज क्रमांक एकशे बेचाळीसवर एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे ती ऍक्टिव्हिटी आपण आता लिहिणार आहोत कशाच्या संबंधित आहे या ठिकाणी सांगितलेलं आहे आपण आपल्या मनाने एखादी माइंड मॅपिंगची ऍक्टिव्हिटी करावी याच्यामध्ये विदसेप्स एरोज लाइन कनेक्टर बलून बॉक्सेस कर्व कॉल आउट्स कॉलआउट्स स्क्रोल्स एक्सप्लोजन्स इत्यादींचा वापर करून आपल्याला माइंड मॅपिंग करायला सांगितलेलं आहे या ठिकाणी आपण आपल्या स्वतःच्या मनाने माइंड मॅपिंग निवडलंय करियर चॉइसेस आफ्टर स्टँडर्ड ट्वेल्थ बारावी नंतरचे जे करियरचे पर्याय आहेत याच्यावर आधारित आपण आता माइंड ची ऍक्टिव्हिटी सोडवतोय सुरुवातीला आपल्याला सेंट्रलला लिहावी लागेल नोडल आयडिया मुख्य कल्पना मध्यवर्ती कल्पना करिअर चॉईसेस आफ्टर स्टँडर्ड ट्वेल्थ याच्यानंतर आपल्याला शाखेमध्ये लिहिता येईल नेचर फोटोग्राफी त्याच्यानंतर लिहिता येईल ऍडव्हेंचर स्पोर्ट्स इन्स्ट्रक्चर्स त्याच्यानंतर फूड सायंटिस्ट त्याच्यानंतर फिटनेस मॅनेजमेंट त्याच्यानंतर एथिकल हॅकिंग म्हणजे मानव वंशशास्त्रासंबंधीचा अभ्यास त्याच्यानंतर थिएटर आर्टिस्ट रंगभूमीवरचे कलाकार याच्यानंतर ट्रॅव्हल रायटिंग प्रवासाशी संबंधित लेखन आणि ग्राफिक डिझाईन अशा पद्धतीने करिअर चॉईसेस आफ्टर द स्टँडर्ड ट्वेल्थ वर आधारित आपण माइंड मॅपिंग बनवू शकतो बनवता येतो यापेक्षा वेगळासुद्धा माइंड मॅप आपण बनवू याच्यानंतर आपण पाहतोय ते म्हणजे पेज क्रमांक एकशे शेहेचाळीस वर असलेली गिव्हन बिलो इज माइंड मॅपिंग ऍक्टिव्हिटी टेम्पलेट यूज युअर आयडियाज थॉट्स कन्सेप्ट टू इलस्टेट डेव्हलप देम आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये दे एकशे सेहेचाळीस वर अशा पद्धतीचं माइंड मॅपचं टेम्पलेट दिलेलं आहे व याच्यावर आधारित आपल्याला आपल्या मनाचं माइंड मॅपिंगचं टेम्पलेट तयार करायचं आहे ते आपण विषय घेतोय हेल्थ इज वेल्थ आरोग्य हीच संपत्ती आणि आपण माइंड मॅपिंग तयार करत असताना सेंट्रला घेतोय हेल्थ इज वेल्थ आणि याच्यानंतर आपण सुरुवातीला त्याच्या शाखा घेऊया डायट स्लीप याच्यानंतरची शाखा मेडिटेशन याच्यानंतरची शाखा इन्फॉर्मेशन रिसोर्सेस आणि एक्झरसाईज या झाल्या हेल्थ इज वेलच्या मुख्य ब्रँचेस आता आपण याच्या सब ब्रँचेस म्हणजेच ट्विग्स घेऊया ट्विग्स याच्यामध्ये पहिली ट्विग्स आहे डाएटची फ्रुट्स याच्यानंतर डाएटमध्ये फ्लुईड्स याच्यानंतर व्हेजिटेबल्स अशा पद्धतीने डाएटच्या आपण तीन उपशाखा बनवलेल्या आहेत आता आपण स्लिपच्या उपशाखा बनवतोय सिक्स आवर्स इनक्रीज प्रॉडक्टिव्हिटी अशा पद्धतीने दोन शाखा आपण स्लिपच्या बनवलेल्या आहेत आता याच्यानंतर बनवतोय मेडिटेशनच्या उपशाखा याच्यामध्ये रेड्यूस एक्टिव्हिटी आणि फाईट स्ट्रेस अशा मेडिटेशनच्या दोन उपशाखा बनवलेल्या आहेत आता आपण बनवतो इन्फॉर्मेशन रिसोर्सेस याच्यामध्ये ऑनलाइन ही उपशाखा घेतलेली आहे व याच्यामध्ये सोशल मीडिया आणि ब्लॉग्स या ऑनलाईन मधल्या सोर्सेसचा आपण विचार केला आता मध्ये काय काय विचार करता येईल उपशाखेमध्ये मध्ये लिहिता येईल फ्रेंड्स आणि प्रोफेशनल्स आता आपण शेवटची शाखा बघतो बक... ऑफलाईन मध्ये आपण फॅमिली सुद्धा घेऊ शकतो आणि आता शेवटच्या शाखेच्या उपशाखा आपल्याला लिहित असताना एक्झरसाइजमध्ये रन आणखीन झिम आणखी अरोबिक्स आणि ऍरोबिक्स अशा पद्धतीच्या शाखा आपण याच्यामध्ये लिहिलेल्या आहेत अशा पद्धतीने हेल्थ इज वेल्थचा माइंड मॅप आपल्याला बनवता येतो याच्यानंतर आपण आता पुढचा माइंड मॅप बनवतोय आणि तो आहे आणि हो या माइंडमॅपवर आधारित आपल्याला दोन परिच्छेद लिहायला सांगितलेले आहे ते आपण अशा पद्धतीने लिहू शकतो व्हिडिओ पॉज करून दोन पॅसेज लिहा हा पहिला पॅसेज आणि याच्यानंतरचा दुसरा पॅसेज आहे तो सुद्धा तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या याच्यानंतर आपण पुढची ऍक्टिव्हिटी पाहतोय ऍक्टिव्हिटी क्रमांक फाईव्ह कातली, से से ए फोर आपल्या पाठ्यपुस्तकातली पेज नंबर एकशे सेहेचाळीस असलेली आणि याच्यामध्ये आपल्याला बेनिफिट्स ऑफ गेम्स अँड स्पोर्ट्स वर आधारित माइंड मॅपिंग टेम्पलेट तयार करायचं आहे माइंड मॅपिंग अबाउट बेनिफिट्स ऑफ गेम्स सेंट्रल आपल्याला आयडिया लिहायची आहे बेनिफिट्स ऑफ गेम्स आणि याच्यामध्ये आपण पहिली शाखा घेतोय विल टू विन आणि याच्यामध्ये उपशाखा आहेत क्रिटिकल थिंकिंग प्रॅक्टिस टाइम मॅनेजमेंट स्ट्रेस बुस्टर अशा तीन उपशाखा याच्यामध्ये घेऊ शकतो आता बेनिफिट्स ऑफ गेम्स याच्या जी शाखा आहे ग्रुप बिहेव्हिअर ग्रुप बिहेर आच्या जी शाखा आहे टीम वर्क आणि डिसिवनेस व बिलॉंगिंगनेस या तीन शाखा आपण ग्रुप बिहेर बिहे बिवे बिहेरमध्ये घेऊ शकतो याच्यानंतरची पुढची शाखा आहे टीम स्पिरिट टीम स्पिरिटमध्ये आपण पर्सिवरन्स डिसिप्लिन आणि टीम डायनॅमिक्स अशा शाखा निवडू शकतो व शेवटची ब्रँच घेतो आपण फिटनेस अँड स्टॅमिना आणि याच्यामध्ये उपशाखा एनहान्स्ड स्टॅमिना याच्यानंतरची पुढची ब्रेन स्टॉर्मिंग आपली माइंड मॅपिंगची ऍक्टिव्हिटी आपण घेतलेली आहे ती म्हणजे बेनिफिट्स ऑफ रीडिंग वाचनाचे फायदे आपण सुरुवातीला बेनिफिट्स ऑफ रीडिंग ही माइंड मॅपिंग तयार करत असताना सेंट्रला घेतोय बेनिफिट्स ऑफ रीडिंग आणि याची शाखा सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन व याची उपशाखा इन्स्ट्रक्शन्स ऑफ करंट अँड प्रिव्हियस हॅपनिंग याची दुसरी उपशाखा इन्फॉर्मेशन ऑफ एनी सब्जेक्ट त्याच पद्धतीनं त्याची बेनिफिट ऑफ रिडिंगची ब्रँच घेतोय मोरल डेव्हलपमेंट आणि मोरल डेव्हलपमेंटच्या ट्विक्समध्ये घेऊ टीम वर्क आणि बिलॉंगिंगनेस याच्यानंतर पुढची उपशाखा घेतोय एंटरटेनमेंट आणि त्याची उपशाखा फ्री पास आणि स्मूथ अँड सायलेंट एंटरटेनमेंट याच्यानंतर आपण शेवटची शाखा घेतोय गाईड फॉर लाईफ आणि याच्यामध्ये उपशाखा घेताना हेप टू लाव लाइफ त्याच्यानंतर अवॉइड मिस्टेक इन लाईफ आणि लीड्स टू बी अ सक्सेसफुल लाईफ अशा पद्धतीनं आपण बेनिफिट्स ऑफ रिडिंगचं माइंड मॅपिंगचं टेम्पलेट बनवू शकतो याच्यानंतर आपण आता क्रिएट अ माइंड मॅप ऑन द इम्पॉर्टन्स ऑफ माइंड मॅप माइंड मॅपचे महत्व याच्यावर आधारित आता टेम्पलेट बनवतोय याच्यावर आधारित आपण दोन टेम्पलेट बनवणार हो आहोत इम्पॉर्टन्स ऑफ माइंड मॅपिंग आणि पहिलं टेम्पलेट आपल्या समोर सादर करतोय इम्पॉर्टन्स ऑफ माइंड मॅपिंग सेंटरला घ्यायचं याच्यानंतर त्याची शाखा मे आयडिया जनरेशन याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल आयडिया ग्रुप आयडिया येते याच्यानंतरचं ऑर्गनायझेशनमध्ये आपण घेऊ शकतो उपशाखा आयडिया कॅम्पस आणि फॅक्ट्स इम्पॉर्टन्स ऑफ माइंड मॅपची दुसरी ब्रँच आपण घेऊ शकतो अंडरस्टँडिंग त्यामध्ये उपशाखा कनेक्शन्स आणि फंडामेंटल्स व शेवटची शाखा रिकॉल आणि रिकॉलमध्ये आपण सिंपल रिकॉल ऍक्युरेट रिकॉल आणि क्विक रिकॉल अशा पद्धतीने मॅप हे तयार करू शकतो इम्पॉर्टन्स ऑफ माइंड मॅपच्या बाबतीत हेच मॅप आप आपण दुसऱ्या पद्धतीने आप सुद्धा तयार करू शकतो सेंटरला लिहितो इम्पॉर्टन्स इंपो, ऑफ माइंड मॅप आणि त्याच्या चार शाखा आयडिया जनरेशन ऑर्गनायझेशन अंडरस्टँडिंग आणि रिकॉल आता आयडिया जनरेशनमध्ये आपण लिहू शकतो इंडिव्हिज्युअल आणि ग्रुप तसेच ऑर्गनायझेशनमध्ये आपल्याला लिहिता येईल शाखा आयडिया कन्सेप्ट्स आणि फॅट्स अंडरस्टँडिंगमध्ये पहिली उपशाखा लिहू शकतो कनेक्शन्स आणि फंडामेंटल्स व रिकॉलमध्ये पहिली लिहू शकतो सिंपल दुसरी लिहू शकतो क्विक आणि तिसरी ऍक्युरेट अशा पद्धतीनं दोन पद्धतीनं इम्पॉर्टन्स ऑफ माईल्ड मॅपचं बनवलेलं आहे याच्यानंतर आपल्याला काही उदाहरणं दाखल माइंडमॅपिंग दिलेले आहे तुम्ही व्हिडिओ पॉज करून पाहू शकता आपण ऍडव्हानेज ऑफ इंग्लिश माइंडमॅपिंग याच्यामध्ये सुरुवातीला लिहतोय ऍडव्हान्टेजेस ऑफ इंग्लिश सेंट्रलला लिहिलं इंग्लिशचा पहिला फायदा कम्युनिकेशन हा शाखेमध्ये लिहिला उपशाखेमध्ये स्टेट लेवल कम्युनिकेशन इंटरस्टेट लेवल कम्युनिकेशन इन नॅशनल कम्युनिकेशन इंटरनॅशनल कम्युनिकेशन आणि एव्हरी कॉर्नर ऑफ वर्ल्ड कम्युनिकेशन याच्यानंतर पुढची शाखा घेऊयात जॉब ऑपॉर्च्युनिटीज याच्यामध्ये युजफुल टू गेट अ प्रमोशन क्रेडिट साइड क्रेडिट साइड त्याच पद्धतीनं आपण आता वेस्ट टू इम्प्रूव्ह इंग्लिश याच्यामध्ये पहिला भाग घेऊया गुड गाईडला गायडन्स प्रॅक्टिस विथ फ्रेंड्स अँड टीचर्स बेसिक ग्रामर अँड रिच होकॅलरी शेवटची ब्रँच घेऊ लँग्वेज ऑफ लँग्वेज ऑफ नॉलेज याच्यामध्ये एज्युकेशन एज्युकेशनमध्ये सब ब्रँच टेक्स्ट बुक्स आणि रेव बुक्स लँग्वेज ऑफ नॉलेजमध्ये इन्फॉर्मेशन आता याच्यानंतर पुढची आपण माइंड मॅपिंगची ॲक्टिव्हिटी पाहणार आहोत ती म्हणजे सिम्पल फॉर्मॅट ऑफ माइंड मॅपिंग अशा पद्धतीनं आपण देऊ शकतो याच्यानंतर पार्ट्स ऑफ स्पीचवर आधारित माइंड मॅपिंगची टेम्पलेटची ॲक्टिव्हिटी इथं दिसते आपल्याला याच्यानंतर ॲक्टिव्हिटी नंबर बारा आपल्याला दिसते सिम्प्लिफाईड माइंड मॅपिंग ॲक्टिव्हिटी डिफरंट फ्रेम्स ऑफ डिझाईन्स ऑन माइंड मॅपिंग इंटरनेटवरून घेतलेल्या आहेत त्या तुम्ही पाहू शकता बघा पहिली आहे शॅम्पल ऍक्टिव्हिटी इंटरनेट इंटरनेट वरून घेतलेली दुसरी ऍक्टिव्हिटी आहे शॅम्पल ही सुद्धा वरून घेतलेली आहे